नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत। लोकसभा मार्फत भरती जाहिरात जी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। सल्लागार मधील विविध पदांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे। यासाठी वयाची अट जर बघितला तर 22 ते 58 वर्ष सर्वांसाठी एज लिमिट राहणार आहे आणि वेतन तुम्हाला 30,000 ते 65,000 दरम्यान या ठिकाणी मिळत आहे। निवड जी होणार आहे ती एक्झाम नाही आहे मित्रांनो, थेट मुलाखतीद्वारे एक्झाम होणार आहे आणि अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म पे नाही। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्याअगोदर मित्रांनो, महाजॉब चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट तुम्हाला देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो। तर बघा मित्रांनो, जाहिरात प्रसिद्ध झालेली सांगितल्याप्रमाणे पार्लिमेंट ऑफ इंडिया, लोकसभा सेक्रेटरिएट यांच्यामार्फत ऍडमिनिस्ट्रेशन ब्रँच जे आहे त्यांच्यामार्फत एंगेजमेंट ऑफ कन्सल्टंट या पदांसाठी ही भरती होत आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी डिटेलमध्ये सांगितली आहे। त्यानंतर तुम्ही याबाबत अप्लाय करायचं की नाही याबाबत विचार करू शकता। अर्थात जर डिपार्टमेंट बघितलं लोकसभेचं, एक चांगलं डिपार्टमेंट तुम्हाला मिळत आहे जॉब करण्यासाठी। बघा मित्रांनो कशाप्रकारे ही भरती राहणार आहे। त्या काय म्हणलेलं बघा तिने, ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर एंगेजमेंट ऑफ कन्सल्टंट इन लोकसभा सेक्रेटरिएट ऑन प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेसिस। आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती होत आहे, मात्र जर टोटल कॉन्ट्रॅक्ट पीरियड ऑफ एंगेजमेंट बघितला तर जवळपास 3 वर्ष तुम्हाला या ठिकाणी लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे, जो एक्सपिरियन्स तुम्ही पुढच्या तुमच्या करिअरसाठी यूज करू शकता। त्यामुळे चांगली संधी आहे, तुम्ही ॲटलिस्ट याबाबत विचार करू शकता। बघा काय काय म्हणलेलं आहे त्यांनी। तर सर्वात अगोदर भरती जी असणार आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे। सेकंड गोष्ट, ही जी भरती होईल पिरियड ऑफ एंगेजमेंट एका वर्षासाठी पहिला तुम्हाला एंगेज केलं जाईल आणि त्यानंतर सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स नंतर टोटल 2 वर्ष तुम्हाला त्यामध्ये आणखीन ऍड केली जातील असं त्यांनी सांगितलं आहे। टोटल 3 वर्षाचा हा तुमचा पिरियड ऑफ एंगेजमेंट राहील। एज लिमिट यामध्ये जर बघितला तर 22 वर्ष ते 58 वर्ष एज लिमिट या ठिकाणी लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन जी राहणार आहे त्यावेळी तुमचं आवश्यक आहे या पदासाठी प्रयत्न करण्यासाठी। एज लिमिट तुम्हाला समजलेलं असेल। त्यानंतर बघा मित्रांनो, यामध्ये तुम्हाला फी अर्थात तुम्हाला या ठिकाणी कन्सल्टंट फी किती प्रकारे मिळत आहे किंवा तुमची सॅलरी तुम्ही कन्सिडर करू शकता। यामध्ये बघा पोझिशन ज्या कोणकोणत्या ज्या भरल्या जातील, यामध्ये सोशल मीडिया मार्केटिंग सिनियर कन्सल्टंटला 65,000 पर मंथ, सोशल मीडिया मार्केटिंग ज्युनियर कन्सल्टंट 35,000 पर मंथ, सिनियर कंटेंट रायटर मीडिया अनालिस्ट हिंदी 45,000 पर मंथ, ज्युनियर कंटेंट रायटर हिंदी 35,000 पर मंथ, ज्युनियर कंटेंट रायटर इंग्लिश 35,000 पर मंथ, सोशल मीडिया मार्केटिंग ज्युनियर असोसिएट 30,000 पर मंथ आणि मॅनेजर इव्हेंट्स 50,000 पर मंथ इतकी तुमची फी किंवा सॅलरी तुम्ही पर मंथली तुम्हाला मिळणार आहे लोकसभेकडून असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। त्यामुळे सॅलरी वेतन हे चांगलं आहे, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता। आता या पदांसाठी आपण क्वालिफिकेशन बघूया काय काय राहणार आहे। त्यानुसार बघा सोशल मीडिया मार्केटिंग सिनियर कन्सल्टंटची जी एक जागा राहणार आहे त्यासाठी बघा बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन प्रिफरेबली इन इंग्लिश इंजिनिअरिंग बिझनेस मॅनेजमेंट मार्केटिंग जर्नलिझम पब्लिक रिलेशन्स ऑर एनी अदर फील्डमध्ये किंवा कोणत्या विषयामध्ये तुमची जर पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। मिनिमम 2 वर्ष तुम्हाला डिजिटल कम्युनिकेशन आणि सोशल मीडिया मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। त्यानंतर जे पुढचं पद राहणार आहे मित्रांनो, ते सोशल मीडिया मार्केटिंग ज्युनियर कन्सल्टंट एक जागा राहील। यामध्ये बघा बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मार्केटिंग जर्नलिझम पब्लिक रिलेशन किंवा या रिलेटेड फील्डमध्ये आणि मिनिमम 1 वर्षाचा अगेन एक्सपिरियन्स डिजिटल कम्युनिकेशन किंवा सोशल मीडिया मार्केटिंगमधला असणे आवश्यक आहे। त्याबरोबर MS ऑफिस एक्सेल आणि पॉवर पॉईंट अँड वर्ड तुम्हाला यूज करता आलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे। पुढचं पद आहे सिनियर कंटेंट रायटर मीडिया अनालिस्ट हिंदी एक जागा राहील। बॅचलर डिग्री इन पॉलिटिकल सायन्स जर्नलिझम लॉ हिंदी लँग्वेज असणे आवश्यक आहे आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स कंटेंट रायटर किंवा मीडिया अनालिस्टचा असणे आवश्यक आहे तिसऱ्या पदासाठी प्रयत्न करण्यासाठी। जे पुढचं पद आहे ज्युनियर कंटेंट रायटर हिंदी एक जागा आहे। बॅचलर डिग्री कोणत्या विषयामध्ये असले चालेल आणि मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी कंटेंट रायटिंगचा मागितला आहे या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी। पुढचं पद ज्युनियर कंटेंट रायटर इंग्लिश एक जागा भरली जाईल। बॅचलर डिग्री कोणत्या विषयामध्ये आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स कंटेंट रायटिंगमध्ये असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर प्रोफिशियन्सी इन पॉलिटिकल कंटेंट रायटिंग असेल इंग्लिश मध्ये तर तुम्ही एलिजिबल होता यासाठी प्रयत्न करण्यासाठी। पुढचं पद राहील मित्रांनो सोशल मीडिया मार्केटिंग ज्युनियर असोसिएट, याच्या 5 जागा आहेत मित्रांनो या पदासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता। ज्यामध्ये बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन कोणत्या विषयामधून तुम्ही जर पदवीधर असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता। नॉलेज तुम्हाला याबाबत कसलं असणे आवश्यक आहे बघा, तर नॉलेज इन फोटो व्हिडिओ अँड टेक्स्ट एडिटिंग MS ऑफिस एक्सेल पॉवर पॉईंट वर्ड मधलं नॉलेज असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। पुढचं पद आहे मॅनेजर इव्हेंट्स एक जागा भरली जाईल। यासाठी डिग्री 3 इयर्स डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट किंवा इव्हेंट मॅनेजमेंटचा और पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री
किंवा डिप्लोमा असेल मॅनेजमेंटमध्ये तर अप्लाय करू शकता. आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि रेप्युटेड हॉटेल किंवा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा असेल तर तुम्ही मॅनेजर इव्हेंट्स या एका पदासाठी प्रयत्न करू शकता. आता यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे मित्रांनो. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जो फॉर्म आहे नोटिफिकेशनमध्ये तो फिलअप करून तो राईट डाऊन करून तुम्हाला सेंड करायचा आहे. ऍडमिनिस्ट्रेशन ब्रँच 1 रूम नंबर 619 लोकसभा सेक्रेटरीएट पार्लियामेंट हाऊस आणि न्यू दिल्ली 11001 या ठिकाणी तो तुम्ही सेंड करू शकता. जर तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी अप्लाय करणार असाल तर ऍप्लिकंट अप्लाईंग फॉर मोर दॅन वन प्रोफेशन पोझिशन आर रिक्वायर्ड टू सेंड सेपरेट ऍप्लिकेशन फॉर इच पोझिशन असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या लिफाफ्यामधून तुम्ही ते पाठवणार त्या लिफाफ्याच्या वर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर द एंगेजमेंट ऍज कोणत्या पदासाठी अप्लाय करणार आहे इन लोकसभा सेक्रेटरीएट ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस हे या ठिकाणी मेन्शन करावं लागणार आहे. यासाठी मित्रांनो जर बघितला तर ऍप्लिकेशन तुम्हाला 21 दिवसाच्या आत सेंड करायचं आहे. जे लास्ट डेट राहणार आहे ते 11/2021 अर्थात 11 ऑक्टोबर 2021 अगोदर तुम्हाला ते त्या ठिकाणी सेंड करायचं आहे ऑफलाईन. त्याचबरोबर मित्रांनो यासाठी जी तुमची एक्झाम होणार नाही आहे पर्सनल इंटरव्ह्यू आहे तुमचं सिलेक्शन होईल त्यामार्फत तुम्हाला या ठिकाणी जॉब करण्याची संधी मिळत आहे. ही लिंक मी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. तिथे जाऊन तुम्ही ही ॲडव्हर्टाईजमेंट डाऊनलोड करू शकता आणि ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये जो फॉर्म आहे तो फॉर्म फिलअप करून लिफाफ्यामध्ये सेंड करून त्याबाबत अटॅच तुम्हाला कॉपी करायच्या आहेत काही ज्या मेन्शन केलेल्या आहेत त्या आणि त्या तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी सेंड करू शकता. एक चांगली संधी आहे मित्रांनो. एक चांगल्या संस्थेमध्ये तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकरीची मिळत आहे संधी. त्यामुळे तुम्ही जर इंटरेस्ट असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता. या भरतीबाबतच्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. याबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.